नमस्कार मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी माणूस खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करतो, हवं ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, कारण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो आणि जे आपल्याला यश प्राप्त करायचे, आपल्याला जे आहे की करिअर चॉईस करायचे किंवा आपल्याला काही मिळवायचे असेल जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी काही महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी आज आपण नाही की यशस्वी होण्यासाठी 5 गोष्टी करा. आपण नेमक्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ते आज या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 म्हणजे सकाळी लवकर उठा. म्हणजे सकाळी लवकर उठण्याचे खूप काही फायदे आहेत, कारण आपण सकाळी लवकर उठल्यामुळे योगा करू शकतो. सकाळी योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज म्हणजे आपण शरीराला व्यायाम केल्यामुळे आपल्या सकाळी दिवसभर आपल्या जीवन योग्य तो आळस आहे ते बॉडीमधल्या निघून जाईल, किंवा आपण फ्रेश राहू. एकानं आपले एक दिवसाचा जास्त वेळसुद्धा आपल्याला भेटेल. लवकर उठल्यामुळे आपला दिवस मोठा होईल, आपल्याला वेळ भेटल्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये आपण जास्त काम करू शकतो. किंवा सकाळी लवकर उठल्यामुळे आपण शरीराला व्यायाम केल्यामुळे, मेडिटेशन योगा केल्यामुळे आपली बॉडीसुद्धा हेल्दी राहील आणि आपलं दिवसभर वर्क करण्यासाठी ती काय की कार्यरत राहील. हे सर्व करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे फायदे. सकाळी लवकर उठल्यामुळे आपण इतरही गोष्टी चांगला आहार घेऊ शकतो. आपण पौष्टिक आहार घेतल्यामुळे, स्वतःला टाईम दिल्यामुळे, स्वतः ते इम्प्रूव्ह केल्यामुळे आणि स्वतः ते योग्य जो दिवसाची प्लॅनिंग जर सकाळी लवकर उठून आपण जर केली, तर दिवसभराचं आहे की जे कार्य करायचं ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. प्रत्येक यशस्वी माणसाची ही चांगली हॅबिट राहते की तो प्रत्येक यशस्वी माणूस आपण सकाळी लवकर उठतो. आपण पाहिलं असेल की आपल्या अक्षय कुमार झाले, इतर आहे हे सुद्धा आहे की एक सुपरस्टार आता ते सकाळी लवकर उठतात आणि कार्य करतात. त्याच्यासाठी असे खूप काही उदाहरणं आहेत. स्टीव जॉब्स किंवा बिल ग्रेट्स असे आपण बहुतेक आपल्या सभोवताली खूप यशस्वी लोकांची आपण उदाहरणे पाहिली असेल की ते सकाळी लवकर उठून खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात बदल घडवून आणतात, ग्रोथ करतात, मेडिटेशन करतात, योगा करतात. त्याच्यासाठी जर आपल्याला यशस्वी व्हायचे असले तर सर्वात चांगली हॅबिट म्हणजे आपण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे डेली आणि एक्सरसाइज व्यायाम करून स्वतःला टाईम देण्याचा वेळ. नंबर 2 म्हणजे माइंड शांत ठेवा. नेहमी आपण आपला दिमाग शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढा आपण शांत ठेवून एखादा डिसिजन घेऊ शकतो, जेवढं काम परफेक्ट करू शकतो, तेवढं आहे की चल विचल होऊ शकत नाही. कारण आपल्या गोलपासून आपल्याला गोलवर फोकस करायचं असेल, आपल्याला एखादं कार्य पूर्ण करायचं असेल, तर आहे की त्याच्यासाठी आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. दिमाग शांत असेल तर आपण डिसिजन परफेक्ट घेऊ शकतो, एखादं वर्क परफेक्ट करू शकतो, किंवा आपला इतरांना काही सांगायचं ते चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि आपल्या जे जीवनात आहे की जे आपल्याला गोष्टी मिळवायच्या ते सुद्धा आपण शांत दिमागानं आहे की अचीव्ह करू शकतो. तो त्याच्यासाठी आपल्याला एक दिमाग शांत ठेवून एक फोकस असलं पाहिजे आपल्या कामामध्ये आणि ते प्राप्त करण्याची आपली जिद्द असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी खूप आपलं ते दिमाग शांत राहणे त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर दिमाग शांत ठेवण्यासाठी योगा, मेडिटेशन हे नेहमी केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला दिमाग नेहमी शांत होईल आणि चांगली आपण दिवसाचा वर्क आहे की डेलीचा वर्क आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. नंबर 3 म्हणजे स्वतःला वेळ द्या. आपण प्रत्येक माणूस हा जीवनात आहे की यश प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो आणि पैसा खूप मोठ्या प्रमाणात कमवण्यासाठी किंवा दिवसाचं आपलं कार्य करण्यासाठी जे आपल्याला आहे दिवसात मिळवायचं आहे, करायचं आहे, फ्युचरमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ करायचं आहे, जीव आपलं धैर्यपूर्वक करायचं, आपलं ड्रीम फुलफिल करायचं, त्याच्यासाठी माणूस नेहमी धडपडत राहतो धगधगीच्या जीवनात. असं तो दुसऱ्यांना वेळ देत देत दुसरे काम करत स्वतःला वेळ देणंच विसरून जातो. त्याच्यासाठी सर्वप्रथम स्वतःला पैसा स्वतःवर खर्च केला पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. कारण स्वतःवर पैसा खर्च करून स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःमध्ये आपल्या स्वतःला वेळ आताच पाहिल्याप्रमाणे आपण स्वतःला वेळ देऊन आपलं नाही की स्वतःमध्ये कसा बदल घडून आणायचं, स्वतः आपल्यात इम्प्रूव्ह करून कशी ग्रोथ करता येईल हे शिकलं पाहिजे. जेवढा आपण आत्तापर्यंत कमी तो मिळवतो तो आपल्या स्वतःच्या आहे की ब्रेनच्या माइंडच्या जीवावर मिळवतो. त्याच्यासाठी जेवढा आपण माइंड इम्प्रूव्ह करसा, जेवढा आपण जास्त शिकसाल तेवढं जास्त आपण पैसा कमवू शकतो. त्याच्या या गोष्टी आपण नेहमी ध्यानात ठेवून स्वतःला आहे की वेळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःला हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निरोगी राहण्याचा निरोगी आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगले डाईट पाळलं पाहिजे, चांगली फूड खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण नेहमी ध्यानात ठेवलं, कारण प्रत्येक यशस्वी माणूस हा आपल्या शरीराकडे खूप चांगल्या प्रकारे ध्यान देतो. आपल्याला वाटत असेल ते काय करत आहे, ते काही की हसत असाल, पण रिअली पाहिजे तर शरीर आपली हीच संपत्ती आहे. कारण शरीर आपण जपलं तर चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात ग्रोथ करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. कारण यश प्राप्त करण्यासाठी खूप कालावधीपर्यंत स्ट्रगल करावं लागतं, परिश्रम करावं लागतो. ते परिश्रम संघर्ष करण्यासाठी जर शरीर आपलं आपल्याला साथ दिलं नाही तर आपण ते यश प्राप्त करू नाही. यश प्राप्त जरी केलं तरी त्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाही. जर सुखाचा आनंद प्राप्त करायचा असेल, यशाचं
त्या शिखरावर पोहोचायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तर आपल्याला निरोगी आनंदी राहायचं असेल तर निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्वतःला वेळ देण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. नंबर 4 म्हणजे नेहमी मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण इतर कॉम्पिटिटरपेक्षा आपण किती चांगली प्रकारे मेहनत करू शकतो किंवा स्वतःत बदल करून आणू शकतो. आपण किती हार्ड वर्क करण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे, कारण जर आपल्याला दुसऱ्यांपेक्षा चांगली लाईफस्टाईल जगायची असेल तर आई चांगलं आहे की मेहनतही करावं लागेल. कारण काय की जर आपल्याला चांगलं आहे की एक आदर्श व्यक्तिमत्व घडवायचं असेल किंवा चांगली लाईफस्टाईल जगायची असेल तर आपल्याला मेहनतीला आपण सामोरे गेलं पाहिजे. केवळ मेहनत करण्याला घाबरू नाही पाहिजे. आपले माइंडसेट त्याचा बनवून टाकला की पाहिजे बाबा आपल्याला हे यश प्राप्त करायचं, मग ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं आहे ऑर्डिनरी लोकांपेक्षा, तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावीच लागणार. तर कार्य केला तर अवश्य ग्रोथ करू शकतो. नंबर 5 म्हणजे नवीन शिकत राहा. नेहमी आपण नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वाटत असेल विद्यार्थी वयामध्ये विद्यार्थ्यांना वाटते की बाबा आता शाळा संपली म्हणजे शिक्षण संपलं, कारण ते खूप बोरिंग वाटते. पण ते विद्यार्थी वयात वाटते, पण फ्युचरमध्ये जर आपण पाहिलं तर हे शाळा संपल्यावर कॉलेज संपल्यावर खरं शिक्षण चालू होते. कारण प्रत्येक यशस्वी माणसाची की बायोग्राफी वाचा किंवा त्याचे इंटरव्ह्यू पाहा, त्यांच्याकडून काय त्यांच्या हॅबिट आहेत आपण जर हे जाणून घेतलं तर कळेल की आपला प्रत्येक यशस्वी माणूस रोज नवीन काही ना तरी शिकण्याचा प्रयत्न करतो. मग तो कोणत्याही फील्डमध्ये असो, कोणत्याही विषय असो किंवा इतरही काही असो, तो शिकतच राहतो. त्याच्यासाठी आपण नेहमी शिकण्याची टेंडन्सी ठेवली पाहिजे, कारण यशस्वी माणूस एका दिवसात होत नाही किंवा एका घंट्यात होत नाही किंवा ओव्हरनाईटमध्ये होत नाही. हे जर आपल्याला यश प्राप्त करायचं, यश गाठायचं असेल तर नवीन काहीतरी शिकत राहण्याची नेहमी प्रयत्न ठेवला पाहिजे, आणि त्या दिशेने कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला तर अवश्य आपण ग्रोथ करू शकतो, जीवनामध्ये आपल्या बदल करू शकतो, आपली हवी ती लाईफस्टाईल चेंज करू शकतो ना, आपल्या वाटेल तसं जगू शकतो. त्याच्यासाठी आज आपण या 5 गोष्टी पाहिल्या, त्या 5 गोष्टी तर आपण फॉलो केल्या तर अवश्य आपल्या जीवनात एक ग्रोथ करू शकतो, आपलं जीवन एक प्रकारे चांगल्या उच्च स्तराला नेऊन ठेवू शकतो. त्याच्यासाठी या गोष्टी आपण नेहमी ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. असेच आपल्याला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर ऐके, आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत इथेच थांबू आपण.